आता एक मोठी बातमी समोर येते आहे. पुण्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय, कारण माजी महापौर कमल व्यवहारे यांनी संभाजीराजे छत्रपतींची भेट घेतली आहे. कसब्यात काँग्रेसची डोकेदुखी आता यामुळे वाढणार असल्याचं दिसतंय. कमल व्यवहारे कसबा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, तर कमल व्यवहारे संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाच्या वाटेवर आहेत. लवकरच कमल व्यवहारेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे पुण्यात आता काँग्रेसला धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.